आज 15 डिसेंबर वर्ल्ड टी डे म्हणजे जागतिक चहा दिन. 17व्या शतकात चहाचा शोध लागला आणि पाण्यानंतरचं सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. चहा एक असं पेय आहे की भारतातील जवळजवळ 70 ते 80 कोटी लोक हे दररोज चहा पितात. परंतु आत्ता जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पॉलिटिकल जे कॅम्पेन होतं त्याच्यामध्ये चहाचा यथोचित आणि अगदी पुरेपूर वापर त्यांच्या चाय पे चर्चा अभियान असेल ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी केला. तर आज आपण ह्या जागतिक चहा दिनानिमित्त विविध जे चहाचे जे विक्रेते आहेत त्यांचे जी मतं आहेत वेगवेगळी ती आपण जाणून घेणार आहोत. तर कसं वाटतंय तुम्हाला की ह्या तुम्हाला माहीत आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री काय करायचे लहानपणी चहा विक्री करत होते आणि त्याच्यानंतर पॉलिटिक्समध्ये येऊन प्रधानमंत्री झाले. सर्वप्रथम जागतिक चहा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला असं वाटतंय का की प्रधानमंत्र्यांमुळे चहाला प्रतिष्ठा मिळाली? हो नक्कीच, 100% प्रतिष्ठा मिळाली चहा. नोटाबंदीचा वगैरे काय फटका बसला का धंद्याला? हा तसं नोटाबंदीचा थोडाफार फटका बसलेला आहे. आता आपण आहोत विट्यातल्या चाय कट्ट्यावरती. टी इज अ सायलेंट लँग्वेज ऑफ हॅपीनेस अशी त्यांची टॅगलाईन आहे. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की आज जागतिक चहा दिन आहे तर त्यांना ह्याबद्दल काय वाटतंय. सर्वप्रथम सर्व चहाप्रेमींना जागतिक चहा दिनाच्या शुभेच्छा. चहा ही अशी गोष्ट आहे की पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायला जाणारं पेय म्हणजे चहा. तुम्हाला हे माहीत आहे की आपले प्रधानमंत्री जे आहेत ते लहानपणी काय करत होते? हो चहा विकायचे ते. मग तुम्हाला कसं वाटतं तुम्ही रिलेट करता का त्या गोष्टीशी म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री लहानपणी चहा विकायचे तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? खूपच छान वाटतं कारण एवढा साधा माणूस आज देशाचा पंतप्रधान झाला आहे आणि एकदम उत्कृष्टपणे देश बघतायत ते त्यांचं लक्ष आहे. त्यांना शुभेच्छा आहेत आणि बघू आम्ही पण खूप पंतप्रधान असं वाटतंय. आज जागतिक चहा दिनानिमित्त आपण अनेक चहा विक्रेत्यांशी चर्चा केली किंवा त्यांच्याशी संवाद साधला. तर जे चहा पिणारे जे टी लवर आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. काय सांगाल तुम्ही जागतिक चहा दिनानिमित्त? काय नाही, चहा आम्ही दररोज कामाचा कंटाळा आला की आम्ही चहा घेतो सर्व मित्रमंडळी. चहा ही प्रत्येकाच्या जीवनात एक रिलॅक्स होण्याचं. आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी लहानपणी चहा विकला होता आणि त्यांनी जे राजकीय ब्रँडिंग आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा पुरेपूर वापर केला म्हणजे चाय पे चर्चा अभियान देखील त्यांनी राबवलं होतं. तर ह्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता? ते बोलले चहा विकल्याला असा काही प्रूफ नाही त्यामुळं खोटं बोलते असं मला वाटतंय. चहा हे अत्यंत गोड पेय आहे आणि प्रधानमंत्रीचं जे विचार आहेत ते चहाच्या विरोधाभास आहे. त्यामुळं चहा आणि प्रधानमंत्री किंवा मोदी असं तुम्ही कम्पॅरिझन करू नका कारण मोदी यांच्या आर्थिक आणि राजकीय सगळ्या धोरणात्मक निर्णय चुकीचे असल्यामुळे पूर्ण देश असुशिक्षित पंतप्रधानाचे फळ भोगत आहे असं आम्हाला सर्वसामान्य तरुणांना व्यवसायिकांना वाटतं. कारण आज आम्ही MIDC चा प्रोजेक्ट असो किंवा शेतीच्या बाजार भावाची किंमत असो आज BJP सरकारच्या सगळ्या धोरणात्मक चुकीच्या निर्णयामुळं सगळीकडे एक वेगळं निराशेचं वातावरण आहे. त्याच्यामुळं आम्ही चहा आणि मोदी कम्पॅरिझन करू नये असं एक तुम्हाला विनंती. अंकुश आरेकरांची मला एक चहा आणि मोदी हा विषय बघितल्यानंतर मला एक कविता आठवली. विकला असेल चहा म्हणून काय देश विकायचा असतो का? ही कविता मोदी आणि चहा या संदर्भात अंकुश आरेकरांची एकदम परफेक्ट आहे. ती कविता सगळ्या मुलांनी यूट्यूबवर बघावी. नोटाबंदीच्या अगोदरचा धंदा आणि नोटाबंदीच्या नंतरचा धंदा यात काय फरक जाणवतो तुम्हाला? तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी लहानपणी चहा विकला होता मग त्या गोष्टीचं तुम्हाला म्हणजे काय जाणवलं म्हणजे अभिमान जाणवला की म्हणजे काय? अभिमान जाणवला लहान म्हणजे लहान असताना चहा वगैरे विक्री करत होते. तुम्ही पण अगदी 12व्या वयापासून चहा विकता
तर कसं वाटतं नरेंद्र मोदींमुळे चहाला प्रतिष्ठा मिळाली असं तुम्हाला वाटते का? तसं काय नाही, कारण त्याच्यावर प्रश्न अवलंबून आहे, कारण तो चहाचा धंदा करून त्याच्या शेवटी बसत पाहिजे. नरेंद्रजींनी छोट्या कंपनीपासून चहाचा धंदा केला हे बरोबर आहे, पण त्यांनी चहाचा धंदा आयुष्यभर नाही केला. त्यांनी चहाचा धंदा सोडून त्यांनी शिक्षणात लक्ष दिलं आणि चहाचा धंदा करीत त्यांनी शिक्षण करून पूर्ण ते मंत्रालयांसाठी निवडणूक घ्या. कसं आहे म्हणजे चहाचा धंदा, आता तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला की नोटाबंदीनंतर थोडा फरक पडला, तर नक्की काय झालं? नक्की फरक पडणारच, कारण आता समजा एखादा व्यक्ती येतो, समजा बाजारात माणसं येतात, त्यांच्याकडे 200 रुपये असले की ते काय विचार करतात, 150 रुपये सामान घेऊ आणि 40 रुपये शिल्लक ठेवून चहा पिऊ. मग तसे जे पैसे ते माणसांकडे शिल्लक राहतात, ते शिल्लक राहणं झालं. आता मोदीजी काय म्हणत होते की फार फरक पडणार होते, पण जे पैसेवाले लोक होते त्यांना काय त्रास झाला नाही. पण जे मिडल क्लास होते, म्हणजे मिडल क्लास पर्सन्सला खूप नुकसान झालं. कमीत कमी भारतातले 200 लोक यांच्या मृत्यू. ह्या गोष्टीची कल्पना आहे का की आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी लहानपणी चहा विकला होता, माहीत आहे ना? त्यावेळी काय असं वेगळं काय वाटलेलं का, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री हे लहानपणी चहा विकला होता? आनंद वाटतो.